आज आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन आणि भारतरत्न माननीय APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आपण त्यांचे काही विचार आहेत ते आज जाणून घेणार आहोत. प्रत्येक व्यक्तीकडे एकसारखे व्यक्तिमत्व नसते, परंतु आपल्या व्यक्तिमत्वावर कष्ट करून आपली प्रतिमा निर्माण करण्याची संधी प्रत्येकाकडे असते. पहिल्या यशानंतर कधीही गाफील होऊ नका, कारण जर दुसऱ्या प्रयत्नात तुम्हाला जर अपयश मिळाले तर सर्वांना वाटेल पहिले यश हे तुमच्या नशिबाने तुम्हाला मिळाले होते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख हे येत असते. दुःखाच्या काळात तुमच्या धैर्याची परीक्षा असते. त्या काळात जर तुम्ही तो धैर्य दाखवाल तर तुम्ही त्या परिस्थितीवर नक्कीच मात कराल आणि पुढे जाल. यशस्वी होण्याचा जर तुमचा निश्चय दृढ असेल तर तुम्ही कधीच अपयशी होणार नाही. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं, स्वप्न पाहणे हे खूप आवश्यक आहे, परंतु फक्त स्वप्न न पाहता एक लक्ष्य निश्चित करून त्या लक्ष्याच्या अनुषंगाने कार्य करणे तेही खूप आणि खूप म्हणजे अतिशय गरजेचं आहे.